नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुठला टॉपिक बघतोय तर बघा, चिन्हांचा गोंधळ. आता तुम्ही म्हणताल सर एक कुठला टॉपिक आहे, मॅथ्समध्ये कुठला? आता वेगळा दिसतो तुम्हाला टॉपिक मॅथ्समधला तर नाही नाही, पण हा मॅथ्समधलाच टॉपिक आहे. चिन्हांचा गोंधळ बऱ्याच मुलांना असल्यामुळे बरेच मुलं गणितामध्ये 90% मुलांना गणित येत नाहीत. त्याचं कारण आहे की मॅथमॅटिकल जी प्रोसेस असते चिन्हांची, प्लस मायनसची, ती येत नाही त्यांना, बेसिक क्लिअर नसतो. त्यामुळेच त्यांना तो टॉपिक किंवा ती स्टेप चुकते आणि त्यामुळे ते पूर्ण उत्तर चुकतं. त्यामुळे ते मुलं परत गणित सोडू शकत नाहीत, खच्चीकरण होतं त्यांचं. पण आपलं बेसिक क्लिअर असल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं गणित किंवा काही आपण कुठलीही क्रिया कुठल्याही वेळी करू शकतो, पण आपलं बेसिकच क्लिअर नसतं, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतो. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर, यशोदा संस्थान संचालक. आज तुम्हाला चिन्हांचा गोंधळ क्लिअर कसं करता येईल त्याचं सिम्पल एक्झाम्पल देतो. तर पहिलं आपलं आपण जी रचना करणार आहोत ती अधिक आणि वजाबाकीमध्ये चिन्हांचं क्रिया कशी असते ते आपण बघू. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत सांगितलेलं की मी तुम्हाला याच्यावर स्पेशली एक व्हिडिओ घेईल. ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये बघा प्रोसेस कशी असते त्याच्यावर मी तुम्हाला सांगतोय. सर्वप्रथम एक चार्ट बनवून मी तुम्हाला दाखवतो, चार्ट नंतर एक्झाम्पल घेतो, त्याच्याने लगेच तुम्हाला ते क्लिअरिफिकेशन होऊन जाईल सर्व. समजा ए आणि बी हे दोन घटक आहेत, तर क्रिया कुठली केली जाईल आणि उत्तरात कुठलं चिन्ह येईल, अशा प्रकारची मी एक रचना एक सिंपली तुम्हाला एक्झाम्पल घेतो. 2, 3 ए आणि बी समजा दोन नंबर आहेत, ए 2 आहे, बी आणि 3 आहे, तर क्रिया कुठली केली जाईल. फक्त ही मी तुम्हाला अधिक आणि वजाबाकीमध्ये सांगतो, लक्षात ठेवा. बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन असतं या प्रकारच्या चिन्हांमध्ये, त्यामुळे त्यांना ते गणित येत नाहीत, त्यामुळे ते पुढं जाऊ शकत नाहीत आणि त्यांचा कॉन्फिडन्स लो होतो. तर तो क्लिअर करण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता ए आणि बी दोन नंबर आहेत, आता एला कुठलं चिन्ह आहे? बाय डिफॉल्ट शब्द लिहा, लक्षात ठेवा. बाय डिफॉल्ट याला चिन्ह आहे प्लस. कुठलं आहे? प्लस. ते लिहिलं असं लिहिलं किंवा असं लिहिलं, ह्या दोघांचं उत्तर हे दोनच आहे. मग आता 3 पण बाय डिफॉल्ट कुठलं आहे? प्लस. 2 पण कुठलं आहे? प्लस. मग यांची क्रिया काय होणार? दोन्ही जर प्लस प्लस असेल तर यांची क्रिया होणार प्लसचीच, म्हणजेच अधिकचीच क्रिया होणार. मग उत्तरात चिन्ह कुठलं असणार? तर अधिकचंच. मग क्रिया प्लस करा, पहिले क्रिया करून टाका, प्लस म्हणजेच अधिक, अधिक करा यांची. मग 2 आणि 3 किती झाले? 5. मग आपल्याला सांगितलेलं उत्तरात चिन्ह, तर हे उत्तरात चिन्ह येणार प्लस. कुठलं येणार चिन्ह? प्लस. जर दोन घटक अधिक असतील तर त्यांची क्रिया अधिक होणार आणि उत्तरात चिन्ह येणार अधिकचं, आणि उत्तर काय येणार? प्लस फाय म्हणजेच फक्त 5. आता समजा पहिला घटक आपण मायनस घेऊ, दुसरा प्लस घेऊ, लिहायची गरज नाही, प्लस फक्त 3 लिहिला तरी तो बाय डिफॉल्ट प्लस असतो. पहिला घटक मायनस, दुसरा प्लस, तर क्रिया कुठली होणार याच्यात? तर क्रिया होणार वजाबाकीची. कुठली? वजाबाकीची, लक्षात ठेवा. जर एक घटक मायनस असेल, दुसरा घटक प्लस असेल, तर उत्तर जी क्रिया आहे ती वजाबाकी होईल. आणि उत्तरात कुठलं चिन्ह येईल किंवा उत्तर काय येईल? उत्तरात चिन्ह किंवा उत्तर काय येईल? उत्तरात चिन्ह इथं कुठलं येईल? तर मोठ्या संख्येत चिन्ह येईल, मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठ्या संख्येचे चिन्ह. इथं उत्तर आपण लिहून घेऊ, उत्तरासाठी एक वेगळा कॉलम करू. तर पहिल्याचं उत्तर आपलं जे आलं तर ह्याच्यात आपण जे बघतो आहे ह्याच्यानुसार आपण जर अधिक, उत्तरात कुठलं चिन्ह येईल तर अधिक, तर ह्याचं उत्तर काय येईल? तर +5. त्याप्रमाणे इकडे पण बघा ह्याची क्रिया कुठली होईल? वजाबाकी. उत्तरात चिन्ह कुठलं येईल? मोठ्या संख्येत चिन्ह. मग आता ह्या 3 करा, पहिले क्रिया करून टाका. 3 गेले 1, आणि उत्तरात कुठलं चिन्ह द्यायचं आहे? मोठ्या संख्येचं. मोठी संख्या अधिक आहे म्हणून अधिकच राहणार. समजा आता पहिली संख्या पॉझिटिव्ह आहे, दुसरी निगेटिव्ह, तरी पण क्रिया कुठली होणार? वजाबाकी. आणि उत्तरात चिन्ह कुठलं राहणार? मोठ्या संख्येचे. मोठी संख्या परत आता 3 गेले 1, मोठी संख्या कुठली? 3. 3 कुठलं चिन्ह आहे? तर मायनस. हे तुम्ही लक्षात ठेवा, मी जे कॉलम तुम्हाला लक्ष दिलेत. आता शेवटचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये समजा दोन्ही घटक आपण मायनस घेतले, तर दोन्ही घटक मायनस आहे तर क्रिया कुठली होणार? बेरीजची. कुठली? बेरीज. चिन्ह कुठलं राहणार? तर वजाचं. मग आपलं उत्तर काय येईल? तर -5, म्हणजे वजा वजा अधिक परंतु चिन्ह वजाचे. बघा मी इथे तुम्हाला आणखीन तो परत चार्ट सांगतो आहे, मी व्यवस्थित संक्षिप्त सांगतो आहे तुम्हाला. जरी दोन्ही घटक अधिक असतील तर क्रिया कुठली होणार? अधिक.
उत्तरात चिन्ह पण अधिक असणार, उत्तर 5 आलं. त्यानंतर दोन्ही घटक, एक घटक हा मायनस आहे, दुसरा घटक हा प्लस आहे, तर क्रिया कुठली करायची बघा. या दोन आणि पहिला जरी घटक अधिक असेल दुसरा मायनस असेल, तर या दोन याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्या, ह्या दोन गणितामध्ये, की पहिला जरी घटक अधिक असेल किंवा वजा असेल दुसरा घटक हा प्लस असेल, म्हणजे त्याच्या अगेन्स्ट असेल, पहिला मायनस आहे दुसरा प्लस आहे, पहिला प्लस दुसरा मायनस, तर या दोन्हीमध्ये क्रिया ही वजाबाकीची होते आणि उत्तरात चिन्ह हे मोठ्या संख्येचे येतं, म्हणजे यांची वजाबाकी करणं हे कन्फर्म आहे. तीनमधून दोन गेले एक, तीनमधून दोन गेले एक, पण चिन्ह कुठलं राहणार मोठ्या संख्येचं. मोठी संख्या याच्यात बघा, आता तीन मोठी संख्या याला अधिक चिन्ह आहे म्हणून इथं अधिक आलं, इथे तीनमधून दोन गेले एक उरतात, पण मोठी संख्या ही तीन आहे, तीनला कुठलं चिन्ह आहे मायनस, म्हणून मायनस. म्हणजे आपल्याला एवढं कळतं की त्यांची वजाबाकीच करायची आहे. जरी एका संख्येला वजा चिन्ह आलं तर वजाबाकीच करायची आहे, पण त्याच्यात चिन्ह कुठलं द्यायचं मोठी संख्या. मग ती मोठी संख्या प्लस असेल तर प्लस चिन्ह, मायनस असेल तर मायनस. आणि शेवटचा जो भाग आहे, दोन्हीकडे मायनस चिन्ह आलं तर मायनस चिन्ह आलं तर क्रिया कुठली करायची, बेरजेची क्रिया करायची, बेरीज. आणि चिन्ह कुठलं द्यायचं वजाचं. बघा तीन आणि दोन बेरीज केली आपण, तीन आणि दोन पाच, मग आपल्याला सांगितलेलं आहे क्रिया माय वजाबाकीची बेरीजेची करा, परंतु उत्तर चिन्ह कुठलं द्या वजा, म्हणून इथं वजा चिन्ह दिलं. लक्षात ठेवा, दोन्ही अधिक असेल तर अधिकच होतं, तसंच दोन्ही वजा असेल तरी पण अधिकच होतं. हे फक्त मी अधिक आणि वजाबाकीमध्ये सांगतो आहे तुम्हाला प्रोसेस. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन म्हणजे गुणाकार आणि भागाकारामध्ये वेगळे नियम होतात, त्यात चिन्ह बदलतात. हे चिन्ह फक्त याच्याच आहेत, मायनस मायनस गेटिंग प्लस बट साईन इज मायनस. तीन आणि दोन पाच, पण चिन्ह वजाचं. हा चार्ट तुम्ही लिहून ठेवू शकतात, बघू शकतात. अशा प्रकारे आपण हे चार्ट तुम्हाला मी दाखवलं. आता एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला, एक्झाम्पल ह्याच्या रिलेटेड एक्झाम्पल आपण करू, तुमचं आणखीन कन्फ्युजन क्लिअर होऊन जाईल. चिन्हांचं कन्फ्युजन क्लिअर झालं की आपलं पूर्ण मॅथ्स एकदम स्ट्रॉंग होऊन जातं. समजा पाच अधिक तीन, नो डाऊट, पाच आणि तीन आठ, अधिक अधिक अधिकच असतं. समजा वजा तीन, वजा दोन आणि चार घेऊ. मग तुम्हाला मी सांगितलं आत्ताच, एकाला वजा चिन्ह आलं वजाबाकी करा, चारमधून दोन गेले दोन, पण मोठ्या संख्येत चिन्ह द्या, मोठी संख्या चार, चारला कुठलं चिन्ह आहे अधिक. मग हे अधिक दोन लिहिण्याची गरज नाही आपल्याला, असं लिहा किंवा असं, बाय डिफॉल्ट तो अधिकच असतो. समजा आता आपण पहिल्यांदा वजा चिन्ह घेऊ, वजा चार आणि अधिक आठ. पहिली तुम्हाला मी म्हणलं या दोघांमध्ये, आता बघा आठला कुठलं चिन्ह आहे प्लस, चारला कुठलं आहे मायनस, तर वजाबाकीच करायची. आठमधून चार गेले चार, मोठी संख्या कुठली आठ, आठला कुठलं चिन्ह आहे अधिक, नो प्रॉब्लेम, असं लिहा किंवा असं लिहा. समजा आता मी घेतो इथे मायनस एट आणि प्लस सेवन. आठमधून सात गेले एक, मोठी संख्या आठ, आठला कुठलं चिन्ह आहे मायनस, म्हणून मायनस. मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं, दोघांमधून एकाला चिन्ह मायनस असं आले की मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. करायची त्यांची प्रोसेस कुठली, वजाबाकी. आता समजा दोघीला वजा आहे, दोन्ही संख्येना वजा आहे, तर वजा वजा अधिक, सात आणि तीन दहा, पण चिन्ह कुठलं वजाचं, लक्षात ठेवा. वजा दोन वजा तीन, वजा वजा अधिक, परंतु चिन्ह वजाचं. वजा तीन वजा चार, चार आणि तीन सात, पण चिन्ह वजाचं. वजा सात वजा दहा, सात आणि तीन दहा आणि सात किती झाले सतरा, पण चिन्ह वजाचं. इथे प्रत्येक गणितात तुम्हाला सांगतो वजा वजा अधिक पण चिन्ह वजाचं, वजा वजा अधिक पण चिन्ह वजाचं. दोन आणि तीन पाच, पण चिन्ह वजाचं. बेरीजमध्ये आणि वजाबाकीमध्ये चिन्हामध्ये दोन्हीकडे वजा वजा आलं तर अधिक होणार, पण त्यांचं उत्तरामध्ये चिन्ह हे वजाचं राहणार. लक्षात ठेवा, वजा वजा अधिक परंतु चिन्ह वजाचे, हे डायलॉग लक्षात ठेवा. जसं पिक्चरचे डायलॉग तुम्ही पाठ करता, हे डायलॉग पाठ करा. मायनस मायनस गेटिंग प्लस बट साईन इज मायनस. अशाच प्रकारची उदाहरणं मी तुम्हाला चार्ट पण दाखवला आणि हे उदाहरणं पण घेऊन दाखवली. आणखीन याच्यामध्ये प्लस प्लसमध्ये नो डाऊट, दोन आणि सहा आठ, समजा आठ आणि दोन दहा, नो प्रॉब्लेम, प्लसमध्ये काही अडचणच नाही. एकाकडे मायनस आला, एकाकडे प्लस आला, तर आपल्याला काय करायचं, तर प्रोसेस कुठली करायची आहे. एकीकडे प्लस एकीकडे मायनस आला तर प्रोसेस आपल्याला वजाबाकी करायची. बारामधून दहा गेले दोन, मोठी संख्या बारा, बाराला कुठलं चिन्ह प्लस. त्यानंतर बारामधून दहा गेले दोन, मोठी संख्या कुठली बारा, बाराला प्लस आहे, नो प्रॉब्लेम. समजा वजा अठरा अधिक दहा, अठरामधून दहा गेले आठ, मोठी संख्या अठरा, अठराला कुठलं चिन्ह आहे वजा. समजा वीस वजा बावीस, बावीसमधून वीस गेले दोन, मोठी संख्या वजा, म्हणून वजा. तुम्हाला आता मी सर्व प्रकारचे एक्झाम्पल सर्व व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही चिन्हांचं कन्फ्युजन क्लिअर केलं, तुम्हाला मॅथमॅटिकली प्रत्येक स्टेप येईल. चिन्हांचं कन्फ्युजन जर तुमचं राहिलं, तुम्ही गणितं कुठलेच करू शकत नाहीत. लक्षात ठेवा, गणितं शिकण्यासाठी सूत्रपाठ पाहिजेत, पाढेपाठ पाहिजेत, घनपाठ पाहिजेत, वर्गपाठ पाहिजेत, आणि चिन्हांचं जे बेसिक आपल्याला नियम आहेत, बेसिक जर आपले क्लिअर असेल तरच आपण गणितात मॅथमॅटिक्स सोपं लागतात. मुलांना गणित का आवड जातो, त्याच्यामुळे आपलं बेसिक क्लिअर नसतं. त्यामुळे मी तुम्ही इथले प्रत्येक व्हिडिओ बघा, मी रोज गणिताचे व्हिडिओ पोस्ट करतो आहे, तुम्ही त्या व्हिडिओजमध्ये बघू शकतात. मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्सचे प्रत्येक व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहेत, बेसिकचे स्मार्ट ट्रिक्स पोस्ट केलेले आहेत,
तुम्ही प्रत्येक अशा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही रोजच्या रोज बघत राहताल, तुम्ही नक्की बेसिक कोर्स मॅथ्सचा कम्प्लीट करा आणि नक्की तुम्हाला ते गणितं प्रत्येक गणितं येतील. आता याच्यातलं आपण बघितलं अधिक आणि वजाबाकीमधलं बेसिक चिन्हांचा गोंधळ. आपण उद्या बघू आपण गुणाकार आणि भागाकारामध्ये चिन्ह कसे चेंज होतात आणि त्यानंतर ते मर्ज करून तुम्हाला ते डोक्यात ठेवले आले पाहिजे. ठीक आहे, थँक्यू.